महाड दुर्घटनेतली दुसरी बस मिळाली आहे. घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे. नौदलानं अथक प्रयत्नानंतर या बसचे अवशेष बाहेर काढले. 5 मीटर खोलवर ही बस रुतून बसली होती. पहिली बस ही दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर मिळाली होती. या अपघातातल्या आतापर्यंत 26 प्रवाशांचे मृतदेह सापडलेत, मात्र अजून 15 जण बेपत्ताच आहेत. वीकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन नगरी लोणावळा शहरात मोठ्या संख्येनं पर्यटक अपेक्षित होते, मात्र मोठी गर्दी दिसली नाही. शहरामधले बहुतेक सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांनी ओढ दिल्यानं इथल्या व्यवसायावर सुद्धा त्याचा परिणाम दिसला. भूशी धरणाकडे जाणारा रस्ता 3 नंतर बंद करण्याचा, तसंच 5 नंतर भूशी धरण आणि 7 नंतर इतर सर्व पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला आणि त्याचा परिणाम हा जाणवतोय. पूर्वी झालेले 50% ऑनलाईन बुकिंग रद्द झाल्यानं हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे शनिवारपासून सर्वच ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते, मात्र कळवा खारेगाव टोल नाक्यावर नियम आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्र्यांच्या आदेशाला धुडकावून लावत टोल वसुली फॉर्ममध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळालं. टोल नाक्यावर पिवळ्या पट्टीच्या मागे वाहतूक कोंडी असल्यास टोल वसुली न करता वाहनं सोडून द्यावीत अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात केलेली होती. खारेगाव टोल नाक्यावर मात्र शिंदेंच्या या आदेशाला न जुमानता टोल वसुली करण्यात आली आणि विशेष म्हणजे कळवा खारेगाव टोल नाक्यावर पिवळा पट्ट्याच नसल्याचंही आढळलं. त्यामुळे इथं फॉर्मवर टोल वसुली सुरू होते, त्यामुळे मोठी वाहन कोंडी झाली आणि ज्याचा फटका हा सर्वसामान्यांना सहन करावा लागला. बोरिवलीमध्ये मार्मिक या शिवसेनेच्या साप्ताहिकाचा 56वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाक प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, तर खड्ड्यांवरून राज्य सरकारला देखील लक्ष्य केलं. आचार्य यात्रेंच्या 118व्या जयंतीनिमित्तानं 2016 आचार्य यात्रे पुरस्कार हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बाबासाहेबांनी यात्रेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. नागपूरमध्ये इमारतीच्या बाल्कनीमधून गोळीबार करणाऱ्या रवी अग्रवाल आणि गोपी मालू विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय. कळमना पोलीस स्टेशनमध्ये डब्बा ट्रेडिंग घोटाळ्याचे आरोपी रवी अग्रवाल आणि गोपी मालू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये. नागपूरमधल्या कळमना भागातल्या स्कायलाईन इमारतीच्या वरच्या मजल्यावरून हे दोघे गोळीबार करत होते. राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या दिशेने आता विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या संविधान चौकात लाक्षणिक मुंडन आंदोलन केलं. या आंदोलनात पुरुष कामगारांसह महिला कामगार देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष हर्षल चिपळूणकर यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. कामगारांची किमान वेतनवाढ, माथाडी कामगारांच्या समस्या अशा 32 मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. तसंच कामगारांचे प्रश्न लवकर न सोडवल्यास मंत्र्यांना समोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनील आणि सागर या दोन्ही मुलांचा विवाह सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि सर्वपक्षीय नेते या सोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे लग्न समारंभावेळी सुद्धा सदाभाऊंच्या शर्टाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला होता. सदाभाऊ खोत यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुनील यांचा विवाह कुरुपळमधल्या सुरेश पवार यांची ज्येष्ठ कन्या गीतांजली हिच्याशी, तर खोत यांचे कनिष्ठ चिरंजीव सागर याचा विवाह जापमधल्या जयकुमार शिंदे यांच्या कन्या मोहिनी हिच्याशी झाला. वर्तमान काळातल्या नवतरुणांना मातृभूमी आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींचं महत्त्व कळावं म्हणून यवतमाळच्या नटराज संगीत कला अकादमीचे बाबा किशोर यांनी वंदे मातरम हे स्फूर्तिगीत साकारलं आहे. गीताचे सूर हे संगीत यवतमाळकरांचे आहेत. स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या ऐतिहासिक कार्याला हे गीत उजाळ देत असून सोशल मीडियावर या गीताला चांगलीच पसंती मिळाली. हे स्फूर्तिगीत 3 मिनिटांचं असून ते स्थानिक स्टुडिओमध्ये संगीतबद्ध करण्यात आलंय.
दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळच्या वणी इथल्या 14 दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी घेतलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या 15 परवान्यांपैकी 14 परवाने हे कायमस्वरूपी रद्द तर एक परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. अशा प्रकारची मोठी कारवाई राज्यात पहिल्यांदाच झाली आहे. या कारवाईचा चंद्रपूर यवतमाळ मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्वागत केलं. लोटे एमआयडीसीमध्ये प्रदूषण आणि कारखान्यांमधल्या अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतल्या गरुडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुबाधेनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र मुकेश पवार यांचा मृत्यू झाला. मृत मुकेश हा 1.5 वर्षांपासून कंपनीत कामाला आहे, तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झालाय. गेल्या 2 महिन्यांमध्ये लोटे एमआयडीसीमध्ये अपघातांचं अशा प्रकारे चक्र सुरू आहे. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी व्यवहारे तर उपाध्यक्षपदी संतोष गंधाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शिवाजी व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलनं सर्व 17 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर ही निवड करण्यात आली. देशाच्या 70व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक भेट दिली आहे. 21 ऑगस्टपासून बीएसएनएलनं प्रत्येक रविवारी ग्राहकांना लँडलाईन सेवा मोफत केली. 21 ऑगस्टपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना रविवारी कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करता येणार आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 15 ऑगस्टला यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठाननं नागपूरच्या सकळदरा चौकामध्ये सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गाणं गाऊन देशाला अभिवादन केलं. जवळपास 60 शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनजित सिंग बिट्टा यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शिल्पकार बी आर खेडकर यांचं पुण्यामध्ये निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत खेडकर यांनी 450 हून अधिक शिल्प साकारली. 35 अश्वारूढ ब्रॉन्झ पुतळे आणि अनेक चित्रपटांसाठी त्यांनी म्युरल साकारलेली आहे. आध्यात्मिक गुरु स्वामी महाराज नारायण स्वरूप दास यांचं निधन झालंय. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अक्षरधामचे निर्माते आणि स्वामी नारायण पंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोचाणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्थेचे प्रमुख अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दांमध्ये दुःख व्यक्त केलं आहे. चीनमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. 9 ऑगस्टला चीनमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं चीनमधल्या हुनानमध्ये एक वेगळं लग्न झालं. तियानमेन नॅशनल पार्कमधल्या डोंगर दऱ्यांच्या साक्षीनं चक्क हवेमध्ये जियांग आणि जो वेनलांगनं लग्नगाठ बांधली. एका झुलत्या पुलावर हे लग्न झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.